गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनच्या पूर्वी मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षाला बोलवलेल्या चहापानीच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकलेला असून पत्र परिषद घेऊन विरोधी पक्षातर्फे राज्यातील समस्या बघता हा बहिष्कार करण्यात आला असून हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाला घेरण्याचा इशारा दिला आहे. विदर्भाच्या भूमीमध्ये नागपूरला सुरू होत आहे या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे. सर्व दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात. आणि 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण भट्ट्याबोळ झालेला आहे. ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती. आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे. निर्माण करून दिलेले आता वडेट्टीवार साहेबांनी सगळी चहापानावर बहिष्काराची भूमिका सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, गारपिटीचा मुद्दा आहे, दुष्काळाचा पण मुद्दा आहे. अंतिम आणीबाणी जाहीर होत असताना सुद्धा दुष्काळ फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला आहे. 40 तालुके महाराष्ट्रात, मला तर महाराष्ट्रात याची संख्या दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या मोठी आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन बरेच तालुके दुष्काळ जाहीर झाले, कारण याची दुष्काळ जाहीर करण्याची जी पद्धती आहे नजर आणेवारी असेल आणि आता अंतिम आणेवारी असेल, त्या सगळ्या आणेवारीतून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. सगळ्या तालुक्यात ही भूमिका आमची महाविकास आघाडीची राहणार आहे. हे सगळं होत असताना आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल आणि कोल्हापूर असेल, ठाणे असेल, ठाण्याचं कळवा असेल, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर, फक्त महाराष्ट्रात असे मृत्यू कधीही झालेले नव्हते. औषध खरेदी झालेली नाही कोणत्याही प्रकारे, हत्तींद्वारे संस्थेच्या द्वारे कोणतेही औषध खरेदी झाली नाही. नवीन जे मंडळ स्थापन केलं सरकारने याच्याकडून सुद्धा 1 रुपयासुद्धा औषध खरेदी आतापर्यंत झालेली नाही. जे सरकारच्या वतीनं त्या त्या वैद्यकीय मर्यादा 30%, आता त्याची 40% मर्यादा केलेली आहे ना DPCच्या माध्यमातून. जेवढा निधी असतो तेवढ्यातूनच औषध खरेदी झाली ही काही जनतेला पुरेशी नाही, हा एक मुद्दा याच्यातला. आणि दुसरा मुद्दा, या खात्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार दुखळलेला आहे की चांगले चांगले अधिकारी साईड पोस्टला बसलेले आहे आणि भ्रष्टाचारी अधिकारी मुख्य जागेवर येऊन ठेवलेले आहे. आजच या संदर्भात निश्चित या अधिवेशनात ही भूमिका होईल. ज्या पद्धतीनं आरोग्य विभागात भ्रष्टाचार माजलेला आहे, चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय केलेले जातोय आणि जे अधिकारी कामाचे नाही, जे अधिकारी काम चुकारेत पण भ्रष्टाचारी आहेत, अशा अधिकाऱ्यांना मुख्य जागा दिली जाते ही स्थिती आहे.